नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये तर आज आपण सामान्य रूप मराठी व्याकरणामधील एक महत्त्वपूर्ण घटक अभ्यासणार आहोत आजचा जो घटक असणार आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे आपल्या येणाऱ्या कंबाईनला कंबाईन मेन्स आणि ग्रुप सीला ग्रुप सीच्या मेन्सला दोघांना हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे तर सामान्य रूपवर युट्यूबवर ऑलरेडी खूप सारे व्हिडिओ आहेत खूप सारे एकदम क्वालिटी व्हिडिओ आहेत परंतु आज आपण जे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहे जे सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहे ज्यांनी मराठी व्याकरण कधी अभ्यासलं नसेल यापूर्वी तसेच ज्यांच्यासाठी मराठी व्याकरण हे अत्यंत नवीन असेल तर त्यांना सहज सोप्या साध्या सरळ भाषेत समजवण्याचा हा आपला हा प्रयत्न असणार आहे अशाच पद्धतीचे मराठी व्याकरणाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहे म्हणून तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर बघा तर आजच्यासाठी मी थोडी मेहनत घेतलेली आहे या टॉपिकसाठी मी आधी थोडा समजून घेतला आणि हा जास्तीत जास्त सरळ मार्गाने म्हणजे एकदम ट्रिक्सनुसार किंवा एकदम सोप्या मार्गाने तुम्हाला कशा पद्धतीने हा व्हिडिओ समजवता येईल तोच माझा प्रयत्न असणार आहे तर सर्वात आधी सामान्य रूप हे म्हणजे नेमकं काय असतं बघा का भा? पुस्तकी भाषा अशी सांगते की विभक्ती प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्व नामाच्या स्वरूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात याच्या डेफिनेशन आहेत ना या पण वाचून ठेवायच्या कारण की याच्यावर सुद्धा प्रश्न असतो म्हणजे असं पूर्ण वाक्य देत त्याच्यात सांगतात की याला काय म्हणतात तर याला सामान्य रूप असं म्हणतात आता सामान्य रूप म्हणजे जनरली काय असतं समजा एखादा शब्द आहे समजा झाड हा शब्द आहे ओके तर एखादं वाक्य असेल की झाडावरून फळे तोडून आणा असं काहीतरी वाक्य असेल आता याच्यामध्ये झाडाचा काय झाला झाडावरून वरून म्हणजे इथं काय एक प्रत्यय लागले याला म्हणतात प्रत्यय म्हणजे हा शब्द ऍड झाला परंतु प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्व नामाच्या आधी जो बदल होतो समजा इथं झाडचं झाड डा झालं म्हणजे हा जो बदल झाला ना यालाच सामान्य रूप म्हणतात म्हणजे समजलं की आधी झाड होतं आणि झाडावरून हे वाक्यात वाक म्हणजे वाक्यात हा शब्द आला आणि वरून हे एक प्रत्यय आहे परंतु हे प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दात काहीतरी बदल झाला झाडचं जाड़ झाडा झालं तर यालाच आपण सामान्य रूप म्हणत असतो आणखी इथं आपल्याला उदाहरण बघायला मिळतील की कावळा आहे तर आपण म्हणतो कावळ्यास म्हणजे इथं स प्रत्यय आहे परंतु ळ्या आणि हा जो य आहे ना तर हा काय आहे इथं सामान्य रूप आहे हा बदल झालेला आहे त्याच्यात ओके आणि सामान्य रूप हे कशाला म्हणायचं म्हणजे परीक्षेत विचारलं की या शब्दाचं सामान्य रूप सांगा तर सामान्य रूप असेल कावळा कावळ्या म्हणजे कावळाचं कावळ्या येईल स काय येणार नाही कारण की स हे प्रत्यय आहे ते नाही येणार ना, ओके तसंच समुद्र सा आहे समुद्रा स म्हणजे समुद्रा ओके तर ला ने चा स तर हे काय आहे प्रत्यय आहे आणि डेफिनेशन काय सांगते की प्रत्यय लावण्यापूर्वी जो बदल होतो त्याला आपण सामान्य रूप म्हणतो आणि हे प्रत्यय लागून जाता नंतर याला एक विभक्ती असं एक चॅप्टर आहे ते आपण नंतर घेणारच आहोत तर एक विभक्ती म्हणतात ओके असंच काही उदाहरण जसं बाळ असेल तर बाळाला याचं सामान्य रूप काय येईल बाळा येईल फक्त घोडा घोड्याचा याचा काय येईल सामान्य रूप फक्त घोड्या तले, येईल तळे तळ्यात याचं सामान्य रूप तळ्या येईल पाणी पाण्यात सामान्य रूप पाण्या येईल ओके तर हे आतापर्यंत तुम्हाला थोडं समजलं असेल पण हे एवढं पण इझी नाही जे तुम्हाला वाटतं याच्यात आहे ना खूप सारे नियम आहेत आणि परीक्षेत ना याच्यात नियमांवर खूप सारा प्रश्न असतो की जर असा असेल तर कसा बदल होईल असा असेल तर कसा बदल होईल तर तेच आता आपण बघणार आहोत बघा इथे काही नियम दिलेले आहेत हे नियम आपण शेवटी बघणार आहोत कारण की आता जर हे नियम सांगितले तर तुम्ही जास्त कन्फ्युज होऊन जाणार आणि म्हणार तुम्ही पण बाकीच्यासारखं जाऊघड करून शिकवताय तर तुम्ही सोपं कसं करून शिकवताय तर आपण सगळ्यात आधी म्हणजे या भागाला ती, ती ती तीन भागात ती विभागलं ती भागा जाऊ शकतं म्हणजे एक आहे पुल्लिंगी शब्द श्रीलिंगी शब्द नकुसंपलिंगी शब्द आणि असे की जे होतच नाही आणि विशेषणाचे काही शब्द अशा आपण काही भागात विभागतो आहे आणि या विभागणीनुसार आपण हे नियम बघणार आहोत पुस्तकात जर बघितलं तर लागोपाठ दिलेले असतील काही ठिकाणी नियम त्याच्यामुळे आपण कन्फ्युज होऊन जातो तर सगळ्यात आधी पुल्लिंगी शब्द आता हे पुल्लिंगी म्हणायलाच काही सायन्सच्या विद्यार्थ्यांना जड जातं आणि खूप सारे मराठी व्याकरणाचे शब्द वापरून वापरून त्यांना थोडा कंटाळवाना येतो तर आपण एक नवीन शब्द इथं बनवला की मेल डॉमिनेटेड वर्ड्स की जसं मेल रिप्रेझेंट होत असेल असे काही जे वर्ड्स असतील तर त्यांना आपण या कॅटेगरीमध्ये टाकणार आहोत या कॅटेगरीचे नियम त्यांना लागू होतील ओके तर याच्यात आहे ना पुस्तक हे बघा हे पुस्तकी भाषा की अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते हे कारांत म्हणजे काय म्हणजे उच्चार समजा इथं दिले खांब ब ओके तर खांब या शब्दाची फोड ब कसा होईल बघा ब हा मुल्यला पाय अ शेवटी हा अ आलेला आहे म्हणजे इथं अ म्हटले की अकारांत म्हणजे ज्याचा अ ने उच्चार होतो तर या पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत मधील म्हणजे इथं खांबास बास झालेला आहे म्हणजे खाम बा म्हणजे इथं ब आ आलेला आहे म्हणजे हा स्वरूप होतो म्हणजे इथं अ होतं ना तर तो अ च आता आ झालेला आहे तर हा बदल होतो यालाच ते अ कारांत आकारांत असं म्हणतात परीक्षेत विचारलं जातं की आकारांताचे पुल्लिंगी सामान्य रूप काय होईल तर त्याचं आकारांत होईल तर अशा पद्धतीने हे सर्व नियम आहेत ओके आता हे नियम पुस्तकात पण दिलेले आहेत आता मी तुम्हाला काय सांगतोय तर आपण याचं काय केलेलं आहे एक शॉर्ट फॉर्म मध्ये एक टेबल बनवलेलं आहे आणि या टेबलच्या माध्यमातून आपण ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ओके तर बघा समजा जर अ असेल इथं बिफोर आणि आफ्टरची कन्सेप्ट आपण वापरलेली आहे ट्रिक्स नुसार समजून घेणार आहोत जर समजा अ असेल अ कारांत असेल तर चॅच चेंजेस आ मध्ये होतं आ ई ए, ए असेल तर त्याचं यामध्ये होतं उचं वा मध्ये होतं एच यामध्ये होतो ओ च ओ मध्येच राहत ओके हा टेबल तुम्ही पाठ करून टाकायचा किंवा दोन तीन वेळा प्रॅक्टिस केली लिहिण्याची तरी तुम्हाला हा टेबल लक्षात राहणार आहे हा कशासाठी आहे तर जे मेल डॉमिनेटेड वर्ड्स आहे म्हणजे जे, जे पुल्लिंगी शब्द शब्द आहेत तर त्यांच्यासाठी असणार आहे हेच आपण नियमामध्ये थोडंसं बघून घेऊया समजा अकारांत शब्द असेल तर त्याचं आकारांत होतो म्हणजे उदाहरणार्थ आता खांब खांबास हे वाचून ठेवा सगळं याची पीडीएफ सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केली जाणार आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता जर समजा आ कारांत असेल तर त्याचं या मध्ये होतं म्हणजे घोडा डा म्हणजे आ येतो घोड्याला म्हणजे इथं या आला ओके पण याला काही अपवाद आहेत हे अपवाद परीक्षेत विचारलेले आहेत की आजोबा दादा काका मामा राजा यांचे सामान्य रूप होत नाही हे अपवाद लक्षात ठेवा पुढचं आहे ई कारांत पुल्लिंगी नामाचे या कारांतामध्ये होते ई जर असेल समजा इथं पाणी ई येतोय ना मग पाण्याला या आला का पण याला काही सुद्धा अपवाद आहे जसं हत्ती नंदी पंतोती मुनी ऋषी भटजी तर हे सुद्धा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचं पुढचं आहे ई कारांत व उ कारांत तत्सम शब्द दीर्घांत लिहायचे असल्यामुळे त्यांचे सामान्य रूप दीर्घांताच राहते म्हणजे कवी असेल तर ते कवी लावतं होतं इथं वर इफेक्ट होत नाही गुरु रू इथं रूवर इफेक्ट होतो म्हणजे हा दीर्घ होतो हा रस्व आहे ना तर त्याचा दीर्घ होतो साधू बघा याच्यात काही बदलणे होत नीतीला ता म्हणजे याच्यात या, या शब्दांमध्ये बदलणे होत हे शब्द पाठ करायचे तुम्हाला सांगतो परीक्षित हेच सगळ्यात जास्त विचारलं जातं कवी गुरु साधूचा नीतीला तर हे पाठ करून टाकायचे की यांच्या सामान्य रूपमध्ये दीर्घच दि, राहत आहे उ कारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वा कारांतामध्ये होते उदाहरणार्थ नातू नातवांचा इथं व आलेला आहे ओके अनेक वचनी असल्यामुळे इथं अनुस्वार हा येत असतो याला काही अपवाद आहे जसं पेरू चाकू खडू शत्रू खेळाडू पशु हे लक्षात ठेवा पुढचा एक आरांत असेल तर त्याचं यामध्ये होतं म्हणजे गोखले गोखल्यांचा आणि ओ कारांत असेल तर त्याचं ओ कारांतामध्येच राहतं म्हणजे किलो किलोस धनको धनकोस धनको, बिटको आणि बिटकोने हेच आपण या टेबलमध्ये उतरवलेलं आहे म्हणून हा टेबल तुम्ही पाठ करा आधी जर हा टेबल पाठ झाला तर तुम्ही पुलिंगी नामाचे जे काही प्रश्न असतील परीक्षेत येणारे ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात अशाच पद्धतीने श्रीलिंगी नावाचं आहे म्हणजे जे फिमेल डॉमिनेटेड वर्ड्स आहे ना तर त्यांच्या बाबतीत सुद्धा असेच काही नियम आहेत तेच नियम आपण या या कॉलममध्ये बघूया या ट्रिक्सनुसार बघूया समजा अ असेल आणि जर एक वचनी शब्द असेल तर त्याचं एमध्ये रूपांतर होतं अनेक वचनी असेल तर आमध्ये होतो परंतु काही जे अ असताना त्यांचे ईमध्ये सुद्धा होतात रूपांतर समजा काही अ असेल अकारांत असेल त्यांचे श्रीलिंगी नामाची सामान्य रूपे ईमध्ये सुद्धा होतात जसं भिंत तसं भिंतीला विहीर आणि विहिरीत असे सुद्धा काही बदल होत असतात पुढचं आहे आच ई मध्ये रूपांतर ए मध्ये रूपांतर होतं ईचं ई मध्येच राहतं एकवचनी होताना परंतु अनेक वचनी होताना एकतर ई असू शकतं किंवा या असू शकतं ओके उदाहरणार्थ बघा भक्ती भक्तीने नदी नद्यां नदीचा नद्यांचा बी बियांचा पेटी पेटीत दासी दासीला दासींचा स्त्री स्त्रियांना असे हे बदल होत असतात पुढचं आहे बघा ऊ जे आहे ना कधी कधी म्हणजे त्याचं होत नाही म्हणजे त्याचं सामान्य रूपमध्ये बदल होत नाही परंतु झालाच तर वा मध्ये होतो त्याचा ओके सामान्य रूप होत नाही ऊचे बघा ऊ कारांताचे सामान्य रूप होत नाही परंतु झाल्यास ते वा मध्ये होत म्हणजे सासू सासूला सासवांना वधू वदु वधूंचा वधूचा वदु आणि काकू काकूला ओ मध्ये जे आहे ना एक वचनीमध्ये काही बदल म्हणजे काहीच येत नाही तिथं कारांतामध्ये बदल होत नाही पण अनेक वचनेमध्ये आ येतो इथून बघा ओ कारांत श्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक होत नाही आणि अने अनेक वचनात आ कारांतात होते जसं बायको बायकोला आणि बायकांना हे जे सगळे नियम आहेत ना हे तुम्हाला वाचावे लागतील पाठ करावे लागतील हे परीक्षेत विचारतात म्हणूनच हा चार्ट आपण इथं बनवलेला आहे त्याच पद्धतीने काही न्यूट्रल वर्ड्स असतात म्हणजे ज्यांना आपण नभू लिंगी असं म्हणतो ते, ते वर्ड ओके याच्यामध्ये सुद्धा हा टेबल आहे की च आ मध्ये होतं इ च यामध्ये होतं च आ मध्ये होतं काही उंच वा मध्ये होतं ए या यामध्ये होतं आणि ओंच इथं होत नाही हा टेबल पाठ करा आणि हे नियम एकदा वाचून घ्या एक्झाम्पलनुसार तुम्हाला इझिली समजून जाणार आहे आता काही अशी सामान्य रूप असतात ना म्हणजे काहींचे सामान्य रूप होत नाही असे कुठले आहेत की ज्यांचं नाहीच आहे नोच असतं तर एक अक्षरी शब्दांचे सामान्य रूप होत नाही ओके एने मारले तर याच्यात ए आणि मध्ये बदल होणार नाही काही परकीय भाषेतील शब्दांचे कधी कधी होत नाही हां इथं मे बी आलेले आहे समजा इथं मे बी असं लक्षात ठेवा आहे मे बी आहे म्हणजे पॉसिबिलिटी आहे होऊ शकतं किंवा नाही पण होऊ शकत काही ग्रामवाचक देशवाचक विशेषणाचे सामान्य रूप कधी कधी होत नाही इथं पण लक्षात ठेवायचं मे बी होऊ शकतं किंवा होऊ नाही शकत पुढचं विशेषणाचे सामान्य रूप होते परंतु काही विशेषणाचे होत नाही जसं अ ई या कारांताचे विशेषणाचे सामान्य रूप होत नाही ओके तर हे काही एक उदाहरण आहे ते तुम्ही वाचू शकतात पण याच्यात एवढं लक्षात ठेवायचं की अ ई आणि उ यांच्यामध्ये अजिबात बदल होत नाही नाही आणि जर आ असेल तर आच इथं या होत असत ओके हाच एक टेबलमध्ये आहे की होत नाही आणि तर अशा पद्धतीने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सामान्य रूप हा टॉपिक अत्यंत सहज सोप्या रीतीने समजून घेतला हे जे टेबल आहेत ना हे फक्त टेबल एवढे पाठ करून जा तुमचा याच्यावर एक प्रश्न आला तर तो इझिली सॉल्न सिम्पल येतं या नियमावरच प्रश्न येतात म्हणूनच हे टेबल जसेच्या जसे लिहून ठेवा थोडेसे पाठांतर करण्याचा प्रयत्न करा आणि हेच पाठांतर झाल्यानंतर तुम्हाला याच्यात पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र